नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. क्रांती आरक्षण वाचलंच पाहिजे, वाचलंच पाहिजे, आरक्षण वाचलंच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं. महात्मा ज्योतिबा फुलेंचा, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, आमदार छगनराव भुजबळ साहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. यानंतर महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष बाबूसाहेब भुजबळ बोलतील. पुणे जिल्हा पुरंदर आणि सासवड तालुका यांच्या वतीने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा आज या ठिकाणी आरक्षण बचाव हा मोर्चा काढलेला आहे. या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जिल्हा अध्यक्ष, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि जे लडका साहेब, त्याचप्रमाणे महिलाच्या खंबीर अध्यक्ष आमच्या ज्योतिताई जुगाळे, या शहराच्या अध्यक्ष महिला अध्यक्ष नीलमताई ओले, या शहराचे अध्यक्ष आमचे चंदूराव ओले, त्याचप्रमाणे पुरंदर तालुक्याचे चंद्रकांत गिरबे, या ठिकाणी कुजळे असतील, रोहिदत्त असतील, सर्वच मान्यवर मंडळी आणि त्याचबरोबर ज्यांनी या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त केली ते विविध संघटनाचे अध्यक्ष, पदाधिकारी, उपाध्यक्ष, सर्वच मान्यवर मंडळी, या सर्वांनी या ठिकाणी आपलं मनोगत अतिशय उत्तम प्रकारे मांडलेलं आहे. आणि म्हणून आजचा मोर्चा ज्यांनी यात भाग घेतला आणि चांगल्या पद्धतीने सक्सेस केला त्याबद्दल अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं मी आपल्याला आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो. त्याचबरोबर दुसरंही आपल्याला सांगतो का, उद्या पुणे जिल्ह्याच्या वतीनं ताई पुणे जिल्हा कलेक्टर कचेरीवर फार मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे. काल झालेल्या मीटिंगमध्ये जवळजवळ पुण्यामधील सगळे नगरसेवक, आमदार, खासदार, माजी आजी मंत्री जवळजवळ 400-500 लोक उपस्थित होते आणि तो मोर्चा उद्या कलेक्टर कचेरी आपण काढणार आहोत. यासाठी आपल्या सर्वांना मी नम्र विनंती करतो का उद्या कलेक्टर कचेरीवर यावं. या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की आपल्याला आपला सीएम बनला पाहिजे, पण त्यासाठी जातीय जनगणना 1931 साली झाली, त्यानंतर अद्यापर्यंत जातीय जनगणना झालेली नाहीये. माझं सरकारला म्हणणं आहे, अरे उंदीर मोजता, ससे मोजता, कावळे मोजता, गिधाडे मोजता, कुत्री मोजता, मांजरी मोजता, मात्र आमच्या ओबीसीची तुम्ही जनगणना करत नाही. आदरणीय उद्धव साहेब असताना, त्यांचे पुत्र समीर भाऊ असताना, खासदार असताना त्यांनी जनगणना व्हावी म्हणून शरदजी यादव असतील, लालू प्रसादजी असतील, सर्व मान्यवरांना एकत्र केलं आणि जनगणना संपूर्ण भारतामध्ये केली सुद्धा. परंतु पुढे राज्य आल्यानंतर, बीजेपीचं राज्य आल्यानंतर ती जनगणना संपूर्णपणे भारतात बांधून ठेवली गेली आणि आजपर्यंत तिचं काही ज्ञान आपल्याला झालं नाही. जोपर्यंत आपल्याला म्हणजे जनगणना कळत नाही तोपर्यंत आमच्या सत्तेमध्ये हिस्सा किती आहे तेही आम्हाला कळत नाहीये. 52% समान असला तरी आज आम्हाला आरक्षण हे 27% येतं आणि या संख्येच्या मानाने हे आरक्षण फार कमी आहे. अनिलजीने सांगितलं ते बरोबर आहे, 5 लाख लोकांना म्हणजे मुलांना आज या शैक्षणिक वर्षाचा शिष्यवृत्तीचा लाभ झाले आहे. डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, वकील झाले, तरी सुद्धा ही लोक अजूनही पण फक्त लाभार्थी म्हणून काम करतात आणि मोर्चा असला का दूर राहतात. त्याचप्रमाणे हे ओबीसीच जे आपल्या स्थानिक सहकारी संस्थांमध्ये आरक्षण मिळालं, आज या आरक्षणावर गदा आलेली आहे. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की कुणबीन म्हणून ज्यांनी सर्टिफिकेट घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घुसतात. नामान्य पाटील आणि ओबीसी आरक्षण मागायचं असेल तर कुणबी लावतात, त्या ठिकाणी त्यांनी आरक्षण आपलं इच्छून घेतलेलं आहे. परंतु या पुढेही त्यांनी असं केलेलं आहे की कोण बाळासाहेब सरडे तो मला माहित नाही, पण त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली, जनहित याचिका दाखल केली आणि सांगितलं या सगळ्या जाती त्या टाकल्यात, या झूट आहेत, यांना सगळं बाहेर काढा आणि खरे ओबीसी कोण आहेत, खरी गरीब कोण आहेत, खरी एकदम म्हणजे ज्यांना ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत कोण आहेत, तर ते आहेत मराठा समाज आणि त्यांना आम्हाला ओबीसी मध्ये घ्या. बंधूंनो, मी आपल्याला विचारतो इथे आपल्या किती वापांचे कारखाने आहेत, किती साखर कारखाने आहेत, किती शुगर फॅक्टरी आहेत, किती बाजार समितीवर तुमचे लोक हजर आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तुम्ही कोण कोण आहात, दूध टेलर तुमच्या किती मालकाचे आहात, सूत गिरण्या, कापड गिरण्या तुमच्या कोणाच्या आहेत, 500-500 एकर जमीन तुमची कोणाची आहेत. म्हणजे आज
ते प्रस्थापित आहेत, ते म्हणतात आम्ही गरीब, आम्ही विस्थापित, आणि आम्ही जे गरीब आहेत, हा परीट असेल, नावी असेल, सुतर असेल, लोंढे गौंडी असेल, शिंपी असेल, ही मंडळी श्रीमंत, हा कुठला न्याय की ज्यांना संध्याकाळी रोजी रोटीची उपलब्ध करायची वेळ येते त्यांच्यावर ते श्रीमंत, आणि ज्यांच्याकडे पिढ्यान पिढ्या घालणार नाही ती मंडळी गरीब, आणि यांना तुम्ही तिथे घ्या। आणि पुन्हा आता हायकोर्टामध्ये पुन्हा याचिका टाकलेली आहे पुनर्लंकन करण्यासाठी की म्हणे माळी वंजारी आणि धनगर या तीन जाती यातून काढा। म्हणून बाबांनो आज तुम्हाला आणि मला मिळाले, उद्या तुमच्या मुलांचं काय, तुमच्या नातवांचं काय? जर तुमच्या नातवांना ओबीसी म्हणून सर्टिफिकेट मिळालं नाही तर निश्चितपणे तो तुम्हाला विचारेल बाबा त्यावेळेस तुम्ही रात्रंदिवस काम करताना ओबीसी आरक्षण तुम्ही टिकवलं का नाही। आज माझ्यासारखा तुमचा नातू रस्त्याने टोकरी खात फिरतोय, मला कुठेही प्रवेश नाहीये, याला जबाबदार कोण? म्हणून आदरणीय भुजबळ साहेब हे अखिल भारतीय महात्मा फुले संत परिषदेचे संघटक आहेत, संस्थापक आहेत, अध्यक्ष आहेत आणि एक संत सैनिक सुद्धा आहेत। या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण मोर्चा काढलेला आहे। सर्व या ठिकाणी विविध घटकांची मंडळी उपस्थित आहेत। मी अधिक वेळेला घेताना आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो, आवाहन करतो, हात जोडतो, वाटल्यास पाया पडतो, पण ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आपण 3 तारखेला होणाऱ्या पुणे या ठिकाणच्या मोर्चामध्ये सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार समावेश व्हावं असं मी सर्वांच्या वतीनं विनंती करतो। आणि आपण काढलेला मोर्चा हा निश्चितपणे भव्य दिव्य आहे। ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांना मी नमस्कार करतो, आभार मानतो, या ठिकाणी जाणतो। जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती।